कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नीरज, काय अवस्था करून घेतली आहेस तू तुझी? असं का केलंस तू? मेघना प्लीज हौसला रखो. औषधी तेल है, यांनीच बनवलंय. हलक्या हाताने लावा म्हणजे जरा थंड वाटेल. रघुनाथ जी, क्या हुआ नीरज को? नाही काय, काळजी करू नका. उष्णतेमुळे भोवळ आली आहे. होईल तो बरा. मी काही आयुर्वेदिक औषधं तयार करायला सांगितली होती, ती लावली की बरं वाटेल त्याला. दादा मामा, दादा तू ठीक आहेस ना? हो बंधू, मी बरा आहे. जरा मुका मार लागलाय. नीरज होतो म्हणून थोडक्यात बचावला सगळा. यांका आणि निशिक काय झालं असत तर माझं तर कल्पना पण नाही करवत. दादा, वाडीतलो सख्या काका आहे ना, तो म्हणत होता कि वाडीत दोन अनोळखी माणसं दिसली होती म्हणत. त्यांचा शोध घेऊकच होईल. अजून ह्या एक नवीन टेन्शन. नाही तर काय, आपण काय सांगलेला काय त्या का आगीत उडी मार म्हणान? नाही तर काय, आता जर काय झाला ना त्याच्या आवशीच्या हातात आयताच कोलीत मिळताला. या हिरोगिरी ना आपल्या अंगाशी येऊक नको म्हणजे मिळवल्यान. इनफ. इथं काय सिच्युएशन आहे, तुम्ही काय बोलताय आत्या? नीरजने हिरोगिरी दाखवायला केलंय हे सगळं. निशीच्या प्रेमासाठी केलंय त्याने, तिच्या वडिलांसाठी केलंय, त्यांच्याबद्दल त्याला काहीतरी वाटतं म्हणून केलंय ना सगळं. गो, तू उगाच जास्त आवाज करू नकोस. हा, माका तसा काय म्हणूचा नव्हता. मग काय म्हणायचं होत? त्याची काळजी करायची सोडून त्याला काही झालं तर तुमच्यावर सगळं येईल याची भीती वाटते ना तुम्हाला? साली आत्या, ह्या मुलाने त्याच्या जीवाची पर्वा न करता आज या घरातल्या दोन माणसांचा जीव वाचवलाय, त्याचं काय? आय डोंट अंडरस्टँड. त्याने अजून काय करायला हवंय ज्याने तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी वाटेल? मी घरात आले होते ना तेव्हा मला ज्या गोष्टी पटल्या नाही त्या मी बोलून मोकळे झाले, पण तो या घरात आल्यापासून तो हे काहीच बोलला नाही. कधीच कोणाचा इन्सल्ट केला नाही, सगळं सहन केलं त्याने. डू यू नो वाय? कारण आत्या त्याचं फक्त निशीवर प्रेम नाहीये तर तुमच्या प्रत्येकाबद्दल त्याच्या मनात प्रचंड प्रचंड रिस्पेक्ट आहे. हो ना मावशी? आय एम सॉरी, मला माहितीये मी लहान तोंडी मोठा घास घेते, बट मला तुम्हाला हे मनापासून सांगायचंय, नीरजच्या मनात तुमच्यासाठी प्रचंड आदर आहे. बट सॅडली तुम्हाला तो कळलाच नाही. खर तर मला तुम्हाला हे सगळं सांगायचं नव्हतं, बट माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन नाही. यू डोंट नो नीरजने तुमची इमेज खराब होऊ नये म्हणून काय केलंय. तो घरात नव्हता म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याला बेजबाबदार ठरवलं ना, पण ज्या मुलाने आपला जीव धोक्यात टाकला तो मुलगा बेजबाबदार कसा असू शकतो? त्याचा तुम्ही कोणीच का विचार करत नाहीये? नीरज कुठेही गेला नव्हता. ओवी, मग कुठे गेला होता नीरज? ते मित्राकडे गेला होता म्हणाला ते? नाही, त्याने खोटं सांगितलं सगळं.
असं काहीच झालं नव्हतं. खरं काय ते मला माहिती. काय काय सत्य हा? नीरजला किडनॅप केलं गेलं होतं. काय काय बोलतस हा? उगाच काहीतरी. उगाच नाही मामा, ओवी जे बोलते ते सगळं खरंय. नीरजनेच आम्हाला सांगितलं होतं की खरं कोणाला सांगायचं नाही, कारण त्या गुंडांचा रोख हे सगळं दादा मामाने केलंय असा होता. नीरजचा या गोष्टीवर विश्वास होता की दादा मामा असं कधीच करणार नाही. दादा मामा तुम्ही विनाकारण अडकू नये म्हणून तो गप्प बसला रे. आणि म्हणूनच आम्ही दोघे आधी आलो आणि नंतर तो आला. मग हे केल्यान कोणी? हे अजून त्यालाही कळलेलं नाहीये. नीरज सर, नीरज सर, तुम्ही का सगळं लपून ठेवलं? तुम्ही उठा प्लीज, प्लीज डोळे उघडा. नीरज सर उठा ना प्लीज. नीरज, नीरज पुत्र, नीरज, नीरज सर, नीरज सर. हा सर, कशी असत? हो मी मी एकदम ठीक आहे सर. नीरज सर, तुम्ही तुम्ही ठीक आहात? त्यांना पण काय नाही झालं, ते पण बरे आहेत. हा कसा आहेस तू? बघ दाडा किती घाबरला होता, मामा किती घाबरली होती. नीरज पुत्र तू ठीक आहे ना? फाईन डॅड, आय एम फाईन सर. सर अति आग. नीरज तू तू आता जास्त काही बोलू नकोस, तू पडून राहा, तुला आता आरामाची गरज आहे. बंधू. हा दादा. कोणाला तरी त्याच्या जवळ ठेव, आपण बाकी सगळे बाहेर जाऊया. तू आराम कर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.